ठाणे महापालिकेचे पार्किंग प्लाझा आणि व्होल्टज कंपनीमधील कोरोना रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिलेत तसंच येत्या आठवडाभरात प्राणवायू निर्मिती प्रकल्पही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते त्यामुळे शहरातील रुग्णांना प्राणवायू आणि व्हेंटिलेटर्सच्या खाटांची संख्या अपुरी पडते त्यामुळे गुरुवारी शहरातील पार्किंग प्लाझा येथील करोना रुग्णालय आणि वोल्टास कंपनी परिसरातील करोना रुग्णालयाचा आढावा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला यावेळी पार्किंग प्लाझा रुग्णालयात दोनशे अतिदक्षता खाटा आणि आठशे प्राणवायू खाटा अशी एक हजार रुग्णांना सेवा देण्याची क्षमता आहे मात्र हे रुग्णालय पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित न झाल्यानं इथे सौम्य लक्षणे असलेले तीनशे पंच्याहत्तर रुग्ण उपचार घेत असल्याचं समोर आलं तसंच व्होल्टास कंपनीच्या आवारात तयार करण्यात आलेल्या एक हजार खाटांच्या रुग्णालयाचा वापर अद्याप सुरू झालेला नाही त्यामुळेही दोन्ही रुग्णालयं लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश त्याने दिलेत तसंच पार्किंग प्लाझा रुग्णालयाजवळ ठाणे महापालिकेतर्फे प्राणवायू निर्मिती आणि पुरवठा प्रकल्प उभारण्यात येतोय आयरॉक्स कंपनीमार्फत हा प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पामध्ये एकशे पंचाहत्तर मोठे सिलेंडर्स भरणा करून पुरवठा करण्याची क्षमता आहे या प्रकल्पामधून तयार केलेला प्राणवायू कोरोना रुग्णांना वापरता येणार आहे हे काम येत्या आठवडाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली तसंच या प्रकल्पाची क्षमता दुप्पट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत